नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे। मित्रांनो, मागच्या वेळी आपण मानसिक पेशंटवरती उपचार करण्यासाठी जो पहिला जो टेक्निक आहे तर ते म्हणजे रिलॅक्सेशन थेरपी। तर रिलॅक्सेशन थेरपी काय आहे आणि रिलॅक्सेशन थेरपीचे वेगवेगळे उपयोग कोणते आहेत, कोणकोणत्या विकारांच्यावरती ते उपयोगी पडणार आहे आणि रिलॅक्सेशन नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे या विषयावरती आपण काल पाहिलेलं आहे। तर आज आपण पाहणार आहोत की सेकंड थेरपी, सेकंड जी टेक्निक आहे तर ते म्हणजे सजेशन थेरपी। सजेशन थेरपी किंवा सूचनोपचार, तर यामध्ये आपण पाहतोय की पेशंट जेव्हा येईल तर तेव्हा फक्त सूचना देऊन त्या पेशंटवरती उपचार कसा करायचा, बाकीच्या काही न करता फक्त पॉझिटिव्ह सजेशन देऊन तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मानसिक पेशंटवरती किंवा मनोशारीरिक पेशंटवरती अगदी इझिली उपचार करू शकता, यशस्वीपणे उपचार करू शकता। तर त्यातलं जे सजेशन थेरपी आहे, तर हे सजेशन थेरपी म्हणजे नेमकं काय किंवा त्याची हिस्ट्री काय, इतिहास काय? तर मित्रांनो, एक पूर्वी एक एमिले कुये नावाची एक तुम्ही शास्त्रज्ञ म्हणा किंवा एखादा संत म्हणा किंवा एखादा तत्वज्ञानी म्हणा, तर एमिले कुये म्हणून पूर्वी होते। तर त्या एमिले कुयेने की खूप मोठं काम या सजेशन थेरपीमध्ये केलेल्या आहे। तर त्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स येत होते किंवा वेगवेगळ्या प्रकारची समस्या घेऊन लोक येत होते। तर कोणी म्हणायचे की बाबा माझ्या घरामध्ये भांडण आहे तर काहीतरी मला उपाय सांगा, तर कोणी म्हणायचे की बाबा आमच्या शेतामध्ये पिकत नाही काहीतरी सांगा, कोणी म्हणायचे की आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आम्हाला काहीतरी उपाय सांगा, किंवा कोणी म्हणायचे की बाबा मी मानसिक विकार मनोशारीरिक विकाराला बळी पडलेलं आहे तर मला काहीतरी सांगा। असे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम घेऊन लोक त्या काळी एमिले कुयेंच्याकडे जात होते। मग सुरुवातीला एमिले कुये प्रत्येकांना वेगवेगळे असे काही टेक्निक ते सांगत होते, परंतु इतकी गर्दी वाढत गेली नंतर मग एमिले कुयेने ठरवलं की ह्या सगळ्यांना आपण वेगवेगळे काय सांगणार, म्हणून त्यांनी प्रत्येकाने एक वाक्य द्यायचे। तर ते वाक्य म्हणजे काय असायचं बघा, की बाबा एव्हरी डे बाय एव्हरी वे आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर। प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिक अधिक प्रगत होत आहे, अधिक अधिक मी सुधारत आहे। म्हणजे कुणीही जरी आलं ना, की समजा शेतामध्ये पिकत नाही म्हणून आला तरी त्याला तेच सांगायचे, समजा घरामध्ये आजारी लोक आहेत असं जरी म्हटलं तरी ते सांगायचं, म्हणजे एकच वाक्य त्यांना सांगायचे। आणि मग ते लोक काय करायचे की बाबा एमिले कुये सांगितल्याप्रमाणे हे जे वाक्य आहे की प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिक अधिक प्रगत होत आहे, अशा पद्धतीने ते सारखे म्हणत राहायचे, मनातल्या मनात एमिले कुये सांगितलेलं असायचं की बाबा कंटिन्यू तो हे वाक्य म्हणत राहायचा की प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिक अधिक प्रगत होत आहे, एव्हरी डे बाय एव्हरी वे आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर। आणि ते लोक एमिले कुयावरती विश्वास ठेवून ते उठता बसता सकाळी अगदी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ते एकच वाक्य म्हणायचे। आणि त्याच्यातून काय व्हायचं की त्याच्यातून सगळी लोक त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेम पासून मुक्त व्हायचे, म्हणजे जे आजारी पडत होते तर ते तंदुरुस्त व्हायला लागले। जरासा आवाज कमी करा, त्याच्यानंतर जे लोक वेगवेगळ्या दुःख कष्ट याच्यामध्ये सामील होते तर त्या लोकांचे सगळे कष्ट दुःख निवारण होत गेले, ज्यांच्या घरामध्ये भांडण होत होते
तर ते कमी झाले. तर अशा पद्धतीने ना की सगळ्या कामावरती किंवा सगळ्या विकारावरती समस्यावरती एकच प्रकारचे वाक्य दिलं असलं तरी ते त्या एकच वाक्याने सगळे लोक काय होत होते बघा की त्यांच्या समस्यापासून ते मुक्त होतो. आणि हे अशा पद्धतीने एमएलए कुए खूप वर्षापर्यंत हे सगळं चालू राहिला. आणि मग त्याच्यानंतर बरेचसे मानसशास्त्रज्ञने की याच्यावरती विचार करायला लागले की बाबा एमएलए कुए असं काय सांगतो, की एमएलए कुएकडे असं काय आहे की ज्याच्यामुळे सगळे लोक आपापल्या प्रॉब्लेम पासून मुक्त होतात, याचा ते विचार करायला लागले. कारण एमएलए कुए काय करायचं, कॉमन मध्ये काही सांगायचं नाही, तर तो प्रत्येकाला जवळ बोलायचा आणि त्यांना ते एकच वाक्य सांगायचं आणि म्हणायचं की बाबा तुम्ही हे वाक्य कंटिन्यू म्हणत राहा आणि हे वाक्य कोणाला सांगायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, असं प्रत्येकाला म्हणायचं. आणि ऍक्च्युअली प्रत्येकाने तो एकच वाक्य दिलेलं असायचं आणि ते विश्वास ठेवून एकमेकांच्या मध्ये ती लोक सांगत नव्हते. मग जेव्हा सायंटिस्ट लोकांनी याचा विचार केला आणि त्या सगळ्यांना भेटून त्याने विचारलं की भाऊ तुम्हाला एमएलए कोयने काय सांगितलं, तुम्हाला एमएलए कोयने काय सांगितलं, तर त्यावेळी ते लोक म्हणले की बाबा ही वाक्य आम्हाला देत होते आणि आम्ही दिवसभर ते म्हणत होतो. मग त्यानंतर शास्त्रज्ञांचं असं लक्षात आलं की बाबा एखादी पॉझिटिव्ह वाक्य, एखादी सकारात्मक विचार जर आपण वारंवार मनामध्ये म्हणत राहिलो तर त्यावेळी काय होतं, त्या विचारांचा त्या वाक्याचा आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती, आपल्या जीवनावरती, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये इफेक्ट होतो, परिणाम होतो आणि मग त्या वाक्याप्रमाणे सगळं काही घडायला लागतं, असं ते सगळ्यांच्या लक्षात आलं. याच्यामध्ये काय होतं बघा, ते एमएलए कुईन काय असं वाक्य तयार केलेलं आहे, एव्हरी डे बाय एव्हरी वे, प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक बाबतीत, म्हणजे तुमचे मानसिक आहे, शारीरिक आहे, आर्थिक आहे, कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, आध्यात्मिक आहे, सगळ्या बाबतीत एव्हरी डे बाय एव्हरी वे आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर. ह्या सगळ्या बाबतीत मी काय होत चाललेलं आहे की दिवसेंदिवस मी अधिक अधिक प्रगत होत चाललेलो आहे. म्हणजे शारीरिक दृष्ट्या मी प्रगत होत आहे, मानसिक दृष्ट्या प्रगत होत आहे, आर्थिक दृष्ट्या प्रगत होत आहे, कौटुंबिक दृष्ट्या प्रगत होत आहे, सामाजिक दृष्ट्या प्रगत होत आहे, म्हणजे सगळ्या बाबतीत आणि प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी म्हणजे कालच्या पेक्षा आज मी प्रगत होतोय, आजच्या पेक्षा उद्या प्रगत होतोय, उद्यापेक्षा परवा दिवशी मी प्रगत होतोय, म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिक अधिक प्रगत होत आहे, असं त्याने वाक्य फार छान त्याने तयार केलं होतं. आणि ते सगळ्यांना ते देत होते आणि सगळी लोक ते रिपीट 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 करायचे आणि त्याच्यातनं त्यांना रिझल्ट मिळायचे आणि ती लोक त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम पासून मुक्त होतो. मग याच्यातनं काय झालं की मी सांगितल्याप्रमाणे की सगळ्या सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आले की बाबा आपण जे काय वाक्य रिपीट करतो वारंवार तेच 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 मनामध्ये घोळत असतो, तर त्या वाक्याचा परिणाम सगळीकडे होतो, तुमच्या मनावरती, शरीरावरती, जीवनावरती, कुटुंबावरती, सगळीकडे होतो. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की बाबा एमिले कुयेनी एकच वाक्यामुळे एवढं सगळं त्यांनी समस्या बरं केलेलं आहे, याचा अर्थ आपण जर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलो, आपण जर त्याच्यामध्ये काही सुधारणा केलो, आणखीन अभ्यास करून जर मॉडिफिकेशन केलो आणि जर आपण लोकांना जर सांगितलं की बाबा तुम्ही या या पद्धतीने मनामध्ये विचार करा, सूचना घ्या, तर याच्याही पेक्षा चांगले रिझल्ट्स, याच्याही पेक्षा कमीत कमी कालावधीमध्ये लोकांना रिझल्ट्स मिळतील, असा सगळ्या सायंटिस्ट लोकांनी विचार केले. आणि मग त्या लोकांनी एकत्र येऊन ह्या सायन्स ऑफ सजेशन म्हणजे सूचनांचं शास्त्र या पद्धतीने त्यांनी एक सूचनांच्या वरती काय केले, संशोधन करायला लागले, काम करायला लागले. आणि मग त्यांचं असं लक्षात आलं की बाबा आपण जे मनामध्ये विचार करतो
तर ते विचार म्हणजे सूचना आहेत, आणि ज्या विचार आपण रिपीट करतो आणि त्या रिपीट केलेले विचारच परिणाम म्हणजे आपलं जीवन आहे. म्हणून आज मी असं का आहे, तो तसं का आहे, हा तसं का आहे, तर त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये तशी विचार येतात म्हणून ते तसे आहेत. एकच कारण आहे, एखादा माणूस यशस्वी का, तर तो त्याच्या मनामध्ये सतत यशस्वी बद्दल विचार येतात. एखादा माणूस श्रीमंत का, तर त्याच्या मनामध्ये सतत श्रीमंत होण्याबद्दल विचार येत असतात. एखादा माणूस सायंटिस्ट का झालेला आहे, तर त्याच्या मनामध्ये सायंटिस्ट होण्याची तीव्र इच्छा होते, तो विचार करतो तो सायंटिस्ट होण्याबद्दल, आणि म्हणून तो आज सायंटिस्ट आहे. एखादा माणूस चांगल्या हुद्द्यावरती का आहे, पोस्टवरती का आहे, तर तो त्या पद्धतीने विचार करतो. त्याच पद्धतीने एखादा माणूस सतत आजारी का पडतो, तर तो माणूस सारख्या आजारीबद्दल विचार करतो. मी आजारी पडलो तर, किंवा मला असं झालं तर, मला तसं झालं तर, या पद्धतीने तो विचार करतो. त्याच्यानंतर एखादा माणूस सतत गरिबी का राहतो, त्याला श्रीमंत का होता येत नाही आयुष्यामध्ये, कारण तो सारखा श्रीमंतीबद्दल विचार करतो की बाबा माझ्याकडे पैसाच नाही, माझ्या आयुष्यामध्ये पैसा येणारच नाही, पैसा कुठून येणार, कसं येणार, बाकीच काहीच माझ्याकडे सोर्सच नाही, त्यामुळे मी गरीबच राहणार, मी गाडी घेऊ शकत नाही, बंगला घेऊ शकत नाही, असं सारखं तो गरिबीबद्दल विचार करतो आणि म्हणून तो गरीब असतो. म्हणजे ह्या लोकांनी एक कन्क्लुजन काढलं की बाबा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चालू असलेले विचार हे त्या त्या माणसाला तसे बनवतात. एखादा माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा का आहे, तर त्या दोघांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालू आहेत आणि त्या विचार रिपीट होतात, आणि ते रिपीट झाल्यामुळं त्या पद्धतीचे त्यांच्या आयुष्यामध्ये घटना घडतात आणि म्हणून ते वेगळे आहेत. एकच बापाचे दोन मुलं जर असतील, तर एक मुलगा हा शिपाई होतो आणि दुसरा मुलगा त्याच्यातला डॉक्टर होतो, कलेक्टर होतो, इंजिनियर होतो, तर का, तर त्या दोन्ही मुलं जरी एकच झाडाची दोन वेगळे फांदे जरी असले, तरी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार चालू असतात तर ते विचार वेगळे आहेत. एक मुलगा स्वतःला कमकुवत मानतो, एका मुलाचे ध्येय फार मोठे नाही, तो किरकोळ विचार करतो आणि म्हणून तो शिपाई होतो, आणि दुसरा मुलगा खूप मोठा विचार करतो, मोठमोठे ध्येय तो बाळगतो, मोठमोठे विचार करतो, मोठमोठे स्वप्न बघतो आणि म्हणून तो मोठा होतो. म्हणून तुम्ही एकच आई वडिलांच्या पासून जरी जन्म घेतला असलं तरी तुमच्यामध्ये फरक का, तर तुमच्यामध्ये चालू असलेले विचार हे वेगळे असतात. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की इथं एकंदरीत त्या विचाराबद्दल हे सायंटिस्ट लोक काय म्हणतात की ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या पद्धतीने तुम्ही बनत असता, किंवा यू आर दी प्रोडक्ट ऑफ युअर थॉट्स. तुमचे जीवन म्हणजे तुमच्या विचारांची उत्पत्ती आहे, तुम्ही तसं विचार करता म्हणून तसे तुमचे जीवन आहे. म्हणजे तुमच्याकडे आज गाडी आहे, बंगला आहे, तुमच्याकडं पैसे आहेत, इस्टेट आहे, मान सन्मान आहे, तुम्ही निरोगी आहे, तर याचं एकच कारण आहे की बाबा तुम्ही तसे विचार करता, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता, चांगले विचार करता आणि म्हणून तुम्ही चांगले आहे. आणि इतर लोक जर निगेटिव्ह विचार करत असतात त्या पद्धतीने निगेटिव्ह आहे. म्हणून तुमचं जीवन म्हणजे तुमच्या विचारांची उत्पत्ती आहे. तुम्ही आतमध्ये जसं विचार करता तसं बाहेर घटना घडणार आहे. ओके, म्हणून विचारांना खूप महत्व त्याने दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, नेगेटिव्ह थॉट्स मेक हेल्दी बॉडी इल अँड पॉझिटिव्ह थॉट्स मेक इल बॉडी हेल्दी. नकारात्मक विचाराने एखादं चांगलं शरीर सुद्धा हे रोगी बनू शकतं, एखाद्या चांगल्या शरीरामध्ये विकार निर्माण होऊ शकतात, तर सकारात्मक विचारामुळे, पॉझिटिव्ह विचारामुळे एखादा रोगी शरीर ज्याच्यामध्ये विकार आहे तो विकार सुद्धा मुक्त होऊ शकतो. तुम्हाला माहित आहे, फक्त लोकांनी पॉझिटिव्ह विचार करून, पॉझिटिव्ह कल्पना करून त्यांचे कॅन्सर सारखे विकार सुद्धा घालवले. हे किरकोळ किरकोळ तर विकार तरी सोडूनच द्या, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो
उच्च दर्जाचा एक विकार म्हणतो, जे जवळ सहजासहजी बरं न होणारा विकार म्हणतो, तर अशा पद्धतीचे विकार सुद्धा हे फक्त विचारांच्या माध्यमातून, कल्पनेच्या माध्यमातून, इच्छाशक्तीच्या माध्यमातून त्यांनी घालवलेला आहे. कारण आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आपल्या विचाराप्रमाणे काम करत असतात. म्हणून तुम्ही जर म्हणलं की बाबा माझ्यातला कॅन्सर नष्ट झालेला आहे, किंवा माझ्यातला अमुक अमुक विकार नष्ट झालेला आहे, आणि त्याची आता माझ्या शरीरामध्ये जरा सुद्धा शिल्लक ती विकार नाही आहे, असं आपण जर विचार केलो तर ती विकार ती 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 पेशी आपोआपच नष्ट होतात, असं आज संशोधन सांगतं. म्हणून लक्षात घ्या, बाहेरच्या औषधापेक्षा आपले विचार हे फार महत्त्वाचे आहेत. आपले विचार हे विकार घालू पण शकतात आणि आपल्या शरीरामध्ये विकार निर्माण पण करू शकतात. आणि म्हणून इथं शास्त्रज्ञ असं म्हणतात की निगेटिव्ह थॉट्स मेक हेल्दी बॉडी इल, अँड पॉझिटिव्ह थॉट्स मेक इल बॉडी हेल्दी. त्याच्यानंतर असं पण संशोधन झालेलं, लक्षात घ्या, हे ऍक्च्युअली संशोधन झालेलं यावरती, की बाबा जे लोक सतत निगेटिव्ह विचार करतात, किंवा जे लोक तब्येतीने चांगले आहेत अशा लोकांना सतत निगेटिव्ह विचार करायला लावलं, सायंटिस्ट लोकांनी काय केलं, निगेटिव्ह विचार करायला लावलं, आणि जी लोक सतत आजारी पडतात अशा लोकांना त्यांनी काही पॉझिटिव्ह विचार करायला सांगितले. आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की निगेटिव्ह विचार करणारा माणूस जरी तंदुरुस्त असला तरी काही दिवसानंतर काय होतं बघा, की त्याच्या शरीरातली सगळी पेशी कमकुवत होतात, सगळ्या रक्तवाहिन्या कमकुवत होतात, सगळ्या ऑर्गन्स कमकुवत होतात, आणि त्याच्यातलं रोगप्रतिकारक शक्ती कमी होतोय, आणि मग तो माणूस काही दिवसामध्ये आजारी पडाला. आणि तेच एखादा पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस जरी तो पेशंट असला तरी, जरी त्याच्यामध्ये वेगवेगळे विकार असले तरी, तर तो फक्त पॉझिटिव्ह विचारामुळं त्याच्या शरीरातल्या पेशी हे पुन्हा व्यवस्थितपणे काम करायला लागतात, ऑर्गन्स व्यवस्थितपणे काम करायला लागतात, त्याच्यातला रोगप्रतिकारक शक्ती वाढतोय आणि तो विकारातून मुक्त होतो. म्हणून आपले विचार जे आहेत ते विचार फार महत्वाचे आहेत. याच्यामध्ये एक कन्क्लुजन त्याने काढलेलं आहे शास्त्रज्ञांनी, जो विचार तुम्ही 3 मिनिट, जो विचार तुम्ही 3 मिनिट तुमच्या मनामध्ये रिपीट करता, तर त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम हो, शरीरावरती परिणाम हो. आणि जो विचार तुम्ही 24 तासासाठी तुमच्या मनामध्ये रिपीट करता, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कंटिन्यू एक विचार तुम्ही पकडलेला आहे, तर त्यावेळी त्याचा परिणाम तुमच्या स्वभावावरती होतो, मनावरती होतो. आणि जर तुम्ही एखादा विचार 90 दिवसापर्यंत जर पळवत असाल, मनातल्या मनात म्हणत असाल, रिपीट करत असाल, तर त्यावेळी त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो, जीवनावरती होतो. म्हणजे तुम्ही जर समजा डोळे बंद करून 3 मिनिटं असं म्हणत राहिला की माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, मला प्रचंड डोकं दुखतंय, माझं डोकं प्रचंड दुखतंय, माझं डोकं प्रचंड दुखतंय, असं जर 3 मिनिट एकाग्रतेने जर म्हटला, तर शास्त्रज्ञ काय म्हणतात की बाबा डोकं हे दुखायलाच लागणार, डोकं दुखायलाच लागणार. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही 3 मिनिटं बसून असं म्हटलं की माझी बीपी वाढलेली आहे, माझी बीपी वाढलेली आहे, माझी बीपी वाढलेली आहे, असं फक्त 3 मिनिटं बघा म्हणा आणि त्या बीपी मशीन लावून तपासा, बीपी वाढलेली तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने कोणतंही विचार जर 3 मिनिटांपर्यंत पळवला तर काय होते बघा, की तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो. आणि जर समजा तुम्ही सततच त्या विचार रिपीट करत राहिला तर तुमच्या शरीरामध्ये कायमस्वरूपी त्याचा परिणाम होतो, कायमस्वरूपी तुम्ही सारखं म्हणत राहिला की अरे माझी बीपीच त्रास आहे, मला बीपीच त्रास आहे, मला बीपी वाढणार आहे, माझ्या आई वडिलांना बीपी होती, मला पण बीपी होणार, असं सारखं तुम्ही बीपी बद्दल विचार करत राहिला, तर कंटिन्यू विचार तुम्ही करत राहिला तर ती कायमस्वरूपी बीपी तुमच्या शरीरामध्ये सुरू होते, कायमस्वरूपी शुगर, कायमस्वरूपी
इतर जे काही विचार करता तुम्ही त्या सगळ्या विकार तयार होतात. आता 3 मिनिटांमध्ये आपल्या शरीरावरती परिणाम होतो हे खरं आहे का हे बघण्यासाठी आपण काय करू, एक आपण प्रयोग. काय प्रयोग पहा की काय करा, डोळे बंद करून फक्त एक 2 ते 3 वेळा खोल श्वास घेणे, खोल श्वास सोडा. डोळे बंद करून 3 वेळा खोल श्वास घेणे, श्वास सोडा. आणि आता मी सांगतो तसं काय करायचंय की तुमचे दोन्ही बोट जे आहे, दोन्ही बोट असं समोर धरायचे, दोन्ही बोट असं समोर धरा आणि मनातल्या मनात असं म्हणा, मनातल्या मनात म्हणा की माझी दोन्ही बोट जवळ येत चाललेले, माझी दोन्ही बोट जवळ येत चाललेले, माझी दोन्ही बोट जवळ येत चाललेले, असं तुम्ही म्हणा. तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही बोट आपोआपच जवळ येतात आणि टच होतात. करून बघा. तर आता तुमच्या लक्षात आलं असतील की तुमचे दोन्ही बोट तुम्ही प्रयत्न न करता, तुम्ही जाणीवपूर्वक न आणता ते आपोआपच जवळ येतात आणि ते दोन्ही बोट एकमेकांना टच होतात. फक्त किती, एकच मिनिटाच्या विचाराने, एकच मिनिट तुम्ही विचार करता आणि लगेच ते दोन्ही बोट टच होतात. मग तुम्ही फक्त विचार करता आणि बोट आपोआपच टच होतात, याचाच अर्थ असं की आपल्या विचारांचा मना शरीरावरती परिणाम होतो. आणि त्याच पद्धतीने जसं बोट जवळ आले त्याच पद्धतीने इतर विकार होणार आहे. तुम्ही सारखं म्हणलं की हो माझ्यामध्ये बीपीचं त्रास होणार, बीपीचं त्रास होणार, किंवा बीपी आहे, बीपी आहे, बीपी वाढणार. तुम्ही म्हणलं डोकं दुखतं, डोकं दुख, डोकं दुखणार. तुम्ही म्हटलं मला अमुकाचा त्रास आहे, अमुकाचा त्रास आहे, ती त्रास सुरू होणार. त्यामुळे हे फार म्हणजे इतकं सोपं आहे तुमच्या शरीरामध्ये विकार तयार करायचा की तुम्ही अगदी काहीच दिवस रिपीट करा तर ती विकार तुमच्यामध्ये होतात, म्हणजे होतात. कितीतरी विकार मी तुम्हाला सांगितलं, 80 ते 90% विकार WHO चा आकडा आहे. WHO काय म्हणते बघा, 80 ते 90% विकार माणूस हा स्वतःच्या विचाराने निर्माण करतो. म्हणून जे काय तुमच्यामध्ये विकार आहे, मानसिक विकार, मनुशारीक विकार, हे सगळं तुम्ही कसं निर्माण केलेलं आहे, कळत न कळत त्या विकाराबद्दल तुम्ही विचार केलेला आहे, तुमच्या बॅकग्राऊंडला ते विचार चालू होते आणि त्याच्यातून ते विकार निर्माण झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 24 तास जे तुम्ही विचार करता ते तुमच्या स्वभावावरती परिणाम करतात. जर समजा तुमचा स्वभाव रागीट असेल तर तुम्ही काय करायचं की कंटिन्यू असा विचार करायचा, एक दिवस घ्या आणि एका दिवसामध्ये काय करायचं की बाबा सतत असा विचार करा, माझा स्वभाव अतिशय शांत आहे, प्रेमळ आहे, मी सगळ्यांशी खूप छान आणि शांतपैकी बोलतो, माझा स्वभाव अतिशय शांत आहे, प्रेमळ आहे, मी सगळ्यांशी खूप शांतपणे बोलतो. असं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एकच विचार रिपीट करा. तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा स्वभाव शांत होतो, तुमच्यातले जे काय राग आहे ते कमी होत. समजा तुमचं आणि तुमच्या पत्नीचं पतीचं पटत नसेल तर तुम्ही विचार करा, माझा स्वभाव अतिशय छान आहे, माझं आणि माझ्या पत्नीचं खूप पटतो आहे, आम्ही दोघं एकमेकांना आवडतो आहे, असं फक्त म्हणत चला, माझा स्वभाव खूप चांगला आहे आणि माझं माझ्या पत्नी बरोबर अतिशय व्यवस्थितपणे पटतोय, आम्ही दोघंही व्यवस्थितपणे राहतो, असं फक्त रिपीट करत चला एक दिवस. त्याच्यानं तुमच्या लक्षात येईल की तुमचं न पटण्याचा जो प्रकार होता तो मिटून जाईल, निघून जाईल आणि तुम्हाला ते सगळं आवडायला लागेल. तुमची पत्नी जी काय करेल ते सगळं तुम्हाला आवडायला लागेल. ओके, असं आपण आपलं स्वभाव हे बदलू शकतो. म्हणून तुम्ही जर एक एक दिवस एक एक विकार घालवायचा जर प्रयत्न केला तर ते जाऊ शकतं. एक दिवस राग घ्या, दुसरा दिवस टेन्शन घ्या, तिसऱ्या दिवशी समजा आळसपणा घ्या,
चौथ्या दिवशी समजा भित्रेपणा घ्या, असं एक एक करून तुम्ही स्वतःमधले वेगवेगळ्या विकार घालू शकता. आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या पेशंटला सांगू शकता. तुम्ही काय करू शकता, पेशंटला एकच वाक्य त्याला द्यायचं की बाबा तुला काय भीती आहे ना, कशाची भीती आहे तुला, समजा स्टेजची भीती आहे, तर तू काय करायचं की एक वाक्य घे आणि रिपीट कर, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत करायचं. काय वाक्य आहे ते, की माझ्यामध्ये प्रचंड धाडसपणा आहे, मी कोणत्याही स्टेजवरती बिनधास्तपणे भाषण करतो. माझ्यामध्ये प्रचंड धाडसपणा आहे, मी कोणत्याही स्टेजवरती बिनधास्तपणे भाषण करतो. हा एकच वाक्य त्याला सकाळ संध्याकाळ रिपीट करायला सांगा, दिवसभर रिपीट करायला सांगा, एखाद्या मंत्राप्रमाणे जाप करायला सांगा. आपोआपच काय होतंय की तो त्या विकारापासून मुक्त होतो, अगदी दुसऱ्या दिवसापासूनच मुक्त होतो. समजा जास्त प्रॉब्लेम असेल तर 1-2-3 दिवस जास्त वेळा करायला सांगा, पण त्याला निरंतर ती वाक्य रिपीट करायला सांगायचं. हे मंत्राचं काय आहे, मंत्र त्याच पद्धतीने काम करतात. लक्षात घ्या की तुम्ही एखादा प्रॉब्लेम घेऊन जाता, समजा माझ्या मुलीचं लग्न होत नाही तर माझ्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे, असं तुम्ही एखाद्या महाराजाकडे जाता, पडजीकडे जाता, ज्योतिषाकडे जाता, आणि जो ज्योतिष काय करतो की तुम्हाला सांगतो की बाबा तुमच्यावरती स्वामी समर्थांची कृपा आहे आणि तुम्ही स्वामी समर्थांचे नावे 3 महिने किंवा 21 दिवस, हा तुम्ही काय करा किंवा गुरुवार करा, 21 गुरुवार करा, किंवा ते मंत्र जाप देतात, ते 21 दिवस मंत्र जाप करा, किंवा 3 महिने मंत्र जाप करा, किंवा 1 लाख मंत्र जाप करा, असं ते काहीतरी आकडे सांगतात. आणि आपण काय करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो. मी 1 लाख जर हे मंत्र जाप केलो, स्वामी समर्थ स्त्री, स्वामी समर्थ स्त्री, स्वामी समर्थ, मग काय होईल, स्वामी समर्थांच्या कृपेने माझ्या मुलीचं लग्न होईल, असं आपण ठामपणे समजून घेतो, कारण त्या भटजीवरती आपला फार विश्वास आहे. आणि मग आपण मंत्र जाप करायला लागतो. मग 1 लाख मंत्र जाप करायला सांगितलं त्याने, मग 1 लाख मंत्र जाप करत असताना आपली भावना काय असतात, त्या मंत्राने काही होत नाही, तर त्याच्या मागे तुम्ही जे भावना व्यक्त करता की बाबा ही 1 लाख मंत्र जाप केल्यामुळं माझ्या मुलीचं लग्न होणार आहे, माझ्या मुलीचं लग्न होणार आहे, ही भावना जी आतमध्ये चालू असतात, तर ती भावना ही युनिव्हर्सल माइंडकडे जातात. युनिव्हर्सल माइंड काय करतं, युनिव्हर्सल माइंड हे भावनेला भुकेलेला असतो, देव भावनेला भुकेलेला असतो. आणि म्हणून तुम्ही त्या मंत्राच्या मागे जी भावना व्यक्त करता, तर ते भावना तुमच्या बाह्य मनातून अंतर्मनामध्ये जातात, अंतर्मनाकडून विश्वमनाकडे जातात, आणि त्या विश्वमनाकडे एकदा ती भावना गेले तर विश्वमनाला वाटतं की ह्याच्या मुलीचं लग्न करायचं, आणि त्याच्यातनं लग्न होऊन जातं. जोपर्यंत विश्वमनाकडे तुमची इच्छा जात नाही, विचार जात नाही, तुम्हाला काय पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत विश्वमन सुद्धा काही करू शकत नाही. युनिव्हर्सल माइंड, त्यालाच आपण देव, अल्ला, येशू ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो, आणि ते काही करू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या त्या मंत्र जापामुळे तुमच्या आतमध्ये ती जी भावना म्हणजेच विचार जे चालू असतात की माझ्या मुलीचं लग्न होणार, माझ्या मुलीचं लग्न होणार, माझ्या मुलीचं लग्न होणार, ते युनिव्हर्सल माइंडकडे जातात, आणि त्याच्यातनं त्या पद्धतीने तुमचे आयुष्यामध्ये ते घटना घडतात, तुमच्या मुलीची लग्न होतात. म्हणून लक्षात घ्या की रिपिटेशन ऑफ थॉट क्रिएट्स रिझल्ट. ज्या विचार तुम्ही वारंवार परत परत रिपीट करता, सकाळ संध्याकाळ तेच तेच म्हणत असता, त्याचा निश्चितच परिणाम असा होतोय की त्या विचार तुमच्या कॉन्शियस मधून सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात, आणि त्या सबकॉन्शियस माइंड कडनं ते युनिव्हर्सल माइंड कडे जातात, आणि त्याच्यातनं तुमच्या आयुष्यामध्ये घटना घडतात. म्हणून सगळ्या गोष्टी मग तेच कारण आहे. तुमच्या देवधर्म तुम्ही पाळता, तिरुपतीला जाता, महालक्ष्मीला जाता, तिथं कामं होतात, ते त्याच्या मागचं सगळं काम एकच आहे. अजून एकच फक्त उदाहरण मी घेतो की बघा, समजा कोल्हापूरमध्ये तुम्ही महालक्ष्मीला येता किंवा कोल्हापूरकर तुम्ही महालक्ष्मीला जाता, बरेच वेळ जात असता एखाद्या काम इच्छा व्यक्त करून
पण ती इच्छा पूर्ण होत नाही. मग त्यातनं कोणतरी सांगतं की वो तुम्ही तिरुपतीला जावा. तिरुपतीला गेल्यानंतर तुमची सगळी इच्छा पूर्ण होतात, फार मोठं देव आहे ते. आणि तुम्ही तिथं जाता, तिथली प्रचंड गर्दी, तिथं लोक सोनं देत असतात, पैसे देत असतात, अगदी पहाटेपासून पाळी चालूच असते, रात्रभर लोक पाळीला उभारलेले असतात. हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं की ही तिरुपती भारी देव आहे, कारण इतकी गर्दी आहे, इतकी लोक सोनं घेऊन आलेले आहेत, पैसे घेऊन आलेले आहेत, याचा अर्थ ते चांगलं असल्याशी लोक कसं येतील. म्हणून हे एक नंबरचं देव आहे, असं आपल्या मनामध्ये एक विश्वासाची लेवल वाढते. आणि मग आपण जेव्हा तिरुपतीच्या समोर उभा राहतो, तर त्यावेळी तिरुपतीला सांगतो, बाबा रे हे एक तोळं सोनं घे, पण माझ्या मुलीचं लग्न कर. आणि मग आपण सोनं दिल्यामुळं आपण एक बिंदास्त राहतो की आता सोनं आपण दिलेलं आहे, त्यामुळे आपलं काम हे होणारच आहे. जसं एखादा जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला पैसे देतो 10,000 रुपये, आणि बिंदास्त राहतो की आता पैसे दिलेले, पैसे पोचलेले आहेत, त्यामुळे आपलं काम होणारच आहे. जेवढं तुम्ही बिंदास्त राहता, जेवढं तुम्ही विश्वास ठेवता, तर तेवढं ती कामं होतात, कारण सबकॉन्शियस माइंड किंवा युनिव्हर्सल माइंड वर्क्स थ्रू इमेजेस अँड इमोशन्स. ही भावना म्हणजेच तुमचा विश्वास, म्हणजे भक्ती, अध्यात्म त्याला भक्ती म्हणतो आपण. त्या भक्तीवरती देव काम करत असतो, भक्तीवरती ते युनिव्हर्सल माइंड काम करत असतो. आणि म्हणून तुम्ही भक्ती ठेवता की बाबा माझं हे काम होणारच आहे, आणि मग त्याच्यातनं ती कामं होतात. आणि मग आपण म्हणतो बघा तिरुपती केवढा मोठा आहे, आणि माझ्या मुलीचं लग्न झालं. मग इथं महालक्ष्मीला आपण नाव ठेवतो, बघा आपण महालक्ष्मी केवढं महिने जात होतो, आपण एक वर्षभर महालक्ष्मीला गेलो पण काही काम झालं नाही, पण तिरुपतीला एकदाच गेलो पण काम झालं. पण महालक्ष्मीला का काम झालं नाही? तर त्यावेळी तुमचा विश्वास फार कमी होता की महालक्ष्मी हे करेल की नाही असं वाटत होतं, महालक्ष्मीकडे एवढी पॉवर आहे की नाही असं वाटत होतं. आपण डाऊट घेत होतो महालक्ष्मीच्या पॉवर्सवरती, आपण डाऊट घेत होतो. आणि डाऊट जे आहे ते व्हायरस आहे, ह्या आध्यात्मिक जगामध्ये डाऊट हे व्हायरस आहे, संशय हे व्हायरस आहे. आणि डाऊट घेतलं म्हटलं की काम ते कॅन्सलच, ते युनिव्हर्सल माइंड घेत नाही, कारण युनिव्हर्सल माइंडला वाटतं की ह्याचं काम होईल नाही होईल, म्हणजे हा संशय घेतो, कॅन्सल होत. पण तेच जेव्हा तुम्ही तिरुपतीला गेला की एका क्षणामध्ये तुम्ही विश्वास ठेवला की एवढी लोक, एवढी गर्दी, एवढं सोनं, एवढा पैसा, हे 100% माझं काम होणार. एका क्षणामध्ये तुम्ही विश्वास ठेवला, आणि तो विश्वास एका क्षणामध्ये ते वर पोचलं, युनिव्हर्सल माइंडकडे पोचलं, आणि तो सँक्शन झालं, आणि त्या पद्धतीने घटना घडली. परंतु ह्याच्यामध्ये त्या तिरुपतीमुळे काम होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तिरुपतीमुळे जर काम होत असतील, तर तिरुपतीच्या गावामध्ये सुद्धा कितीतरी गोर गरीब लोक बसलेले आहेत, आहे तिथं, अगदी चपराशी म्हणून, झाडूवाले म्हणून, भांडी घासणारी लोक हे तिथं आहेत त्या गावामध्ये. किंवा तिरुपतीच्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या बाहेर अनेक भिकारी आहेत, रोज ते तिरुपतीच्या जवळ बसलेले असतात. आपण तर कधीतरी जातो, 10 मिनिटासाठी जातो, पण ते लोक रोज बसलेले असतात. तिरुपतीचे नावे वाढा, तिरुपतीचे नावे द्या, तिरुपतीचे रोज ते नाव घेत असतात, तरी सुद्धा त्यांचं काम होत नाही. तसं जर तिरुपतीच्या मुळे काम होत असतील, तर तिरुपतीला असं वाटायला पाहिजे होतं की वो माझे नाव किती वेळा ही लोक घेतात, आणि ते माझ्या समोरच बसलेले ती लोक, त्यांचं काहीतरी करायला पाहिजे. तरी सुद्धा तिरुपती त्यांचं काहीच करत नाही, ते आयुष्यभर भिकारीच राहतात. मग तिरुपतीमुळे होत असतील, तर ते मग ती लोक श्रीमंत व्हायला पाहिजे होती, ते होत नाही. फक्त त्या मंदिरामध्ये जे भटजी लोक आहेत ना, तर ती लोक श्रीमंत होतात, बाकीचे कोणी होत नाही. कारण का, त्या भटजींना माहित आहे तिरुपतीवरती किंवा भटजींना त्या तिरुपतीपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास असतो. त्या भटजींना माहित आहे ह्या तिरुपतीमुळे मला काहीच मिळणार नाही, पण ती जी काही येणारे भक्त असतात, त्या भक्तामुळे मला काहीतरी मिळणार आहे, भक्तामुळे मी श्रीमंत होणार आहे, त्याला एकट्यालाच माहित असतं ते. आणि म्हणून तो तुमच्याकडे बघत असतो, तो तिरुपतीकडे बघत नसतो जास्त.
कारण त्यांना माहित आहे हे काय नाही, हे दगडाची मूर्ती आहे, याच्याशी काही देणं नाही काही घेणं नाही, फक्त याच्या नावावर लोक येतात पैसे देतात आणि त्या पैशानं आपण चैनी करू। लक्षात घ्या की ह्याच्या मागचा जो सिद्धांत आहे तर हे एकच आहे की तुम्ही जे विश्वासाने विचार करता, जे पूर्ण श्रद्धेने जे विचार तुम्ही मनामध्ये पळवता, तर ते विचार युनिव्हर्सल माइंडकडे जातात। हा जोपर्यंत तिथं जात नाही युनिव्हर्सल माइंडकडे, तोपर्यंत सँक्शन होत नाही। लक्षात ठेवा ही एक सिद्धांत आहे। युनिव्हर्सल माइंड एकमेव शक्ती आहे ह्या निसर्गामध्ये की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात, प्राप्त होत असतात। हां, तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या मार्गे तुम्ही जावा, मंत्र जाप करून जावा, तिरुपतीला जाऊन जावा, किंवा आणखीन कुठल्याही भटजीकडे जाऊन जा, निमित्त काही असू दे, पण तो संदेश, तुमच्या मनातले विचार, संदेश, भावना ही युनिव्हर्सल माइंडकडे गेल्याशिवाय त्या गोष्टी मिळत नाही। आणि हे जर सत्य असेल तर लक्षात घ्या, आपण त्या देवाकडे न जाता सुद्धा घरी बसून आपण त्या पद्धतीने पॉझिटिव्ह विचार करून, त्या विचारांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकतो। ओके, म्हणून इथं असं म्हणलेलं आहे की जे विचार तुम्ही कमीत कमी 21 दिवस ते 90 दिवस तुमच्या मनामध्ये पळवता आणि त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवता, तर त्या विचाराप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये घटना होतात। तुम्ही जर गरीब असाल, श्रीमंतीचे विचार केला तुम्ही, तर तुम्ही श्रीमंत होता। तुमच्या घरामध्ये सतत भांडण असतील, तुम्ही त्या भांडणाबद्दल चांगलं घडावं असा जर विचार केला तर ते भांडण मिटून जातात। किंवा अशा पद्धतीने तुम्हाला एखादी बाबा कार घ्यायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे, किंवा आणखीन काही तुमच्या मुलांना बाबा काही चांगल्या गोष्टी मिळवायचं आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने विचार करा, रिपीटेडली विचार करा। ते मंत्राच्या मागं तो शास्त्र आहे, तोच सगळा उद्देश आहे। त्या मंत्राप्रमाणे मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार करत राहा, आपोआपच त्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली तुम्हाला दिसतील। तर ही स्वयंसूचना म्हणजे नेमकं काय, किंवा ही सूचना म्हणजे काय, की सूचना सजेशन्स म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीच्या अंतर्मनाला किंवा मनाला दिलेली स्टेटमेंट्स, वाक्य। मी जर म्हणलो की समजा की माझ्या मध्ये प्रचंड स्टेज डेअरिंग आहे आणि मी अत्यंत आत्मविश्वासाने स्टेज वरती भाषण करतो, ही एक वाक्य जर म्हटलो त्याला सूचना म्हणतो आपण। आता मी स्वतःसाठी घेतलेलं आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, की त्याला सेल्फ सजेशन्स किंवा ऑटो सजेशन्स, अफर्मेशन्स, ऑटो सजेशन्स आपण स्वतःसाठी घेतलेलं आहे। आणि ते जर तुम्ही दुसऱ्यांना दिला की तुझ्यामध्ये प्रचंड धाडसपणा आहे आणि तू कोणत्याही स्टेजवरती बिंदास्तपणे भाषण करू शकतो, तर ही दुसऱ्यांच्या मनाला दिलेली ऑर्डर, ह्याला आपण सजेशन म्हणतो, ऑर्डर म्हणतो, बरोबर। तर अशा पद्धतीने की सूचना म्हणजे नेमकं काय, की आपण स्वतःच्या मनामध्ये किंवा दुसऱ्यांच्या मनाला दिलेले जे काही वाक्य आहेत तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो, सजेशन्स। ओके, मग या सूचनांचा उपयोग काय, सूचनांचा उपयोग काय, तर मी तुम्हाला सांगितले की बाबा सूचनांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही चेंजेस करू शकता, काही बदल करू शकता, तुमच्या मानसिक, शारीरिक, भौतिक, कौटुंबिक, आध्यात्मिक ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही बदल घडवून आणू शकता। उदाहरणार्थ तुमच्यामध्ये विकार असेल, मानसिक विकार असेल, उदाहरणार्थ भीती वाटत असेल तर तुम्ही भीतीबद्दल सूचना घेऊन भीतीपासून मुक्त होऊ शकता। उदाहरणार्थ मनोशारीरिक विकार, तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही पोट साफ होण्याबद्दल विचार करून तुम्ही पोट साफ होण्याबद्दलचं समस्यापासून मुक्त होऊ शकता। मनोशारीरिक विकार, समजा तुमच्या स्वभावामध्ये काही समस्या असतील, तुम्ही रागीट आहे, आळसी आहे, हां सतत तुम्ही टेन्शन घेता, घाबरता, ह्याच्याबद्दल विचार करून तुम्ही तुमचं स्वभावामधलं दोष काढू शकता। त्याच्यानंतर तुमची भौतिक प्रगती तुम्ही साधू शकता, तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे,
हाँ, नोकरी मिळवायचंय, लग्न करायचंय, जे काही तुमची भौतिक प्रगती आहे तर त्या भौतिक प्रगतीसाठी स्वयंसूचना घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमची आध्यात्मिक प्रगती, तुम्हाला समजा ध्यान लागत नाही किंवा आणखीन जे काही आध्यात्मिक जे काही तुमची समस्या असतील तर त्या सगळ्या समस्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. म्हणून स्वयंसूचना हे सगळ्या कामासाठी उपयुक्त आहे, बरोबर. स्वयंसूचना म्हणा किंवा तुम्ही दुसऱ्यांना जी काही सूचना देता, दुसऱ्यांना सूचना देऊन त्यांच्या विकारापासून मुक्त करू शकता, व्यसनापासून मुक्त करू शकता, त्यांच्या घरगुती प्रॉब्लेम पासून मुक्त करू शकता, त्यांच्या भौतिक समस्यापासून त्यांना मुक्त करू शकता. असा आपण जसं स्वतःसाठी वापरू शकतो तसं तुम्ही इतरांच्या साठी वापरू शकता. एकच लक्षात घ्या की माझं जीवन असा का, ह्याचं एकच उत्तर आहे की माझ्या डोक्यामध्ये सतत त्या पद्धतीने विचार चालू असतात. माझ्या मला कळत न कळत, जाणीवपूर्वक पण असं नाही, कळत न कळत माझ्या बॅकग्राऊंडला ती विचार चालू असतात, त्या भावना चालू असतात, आणि म्हणून त्या भावनेप्रमाणे त्या विचाराप्रमाणे माझं आयुष्य हे घडत आहे. ओके, आता प्रत्यक्ष सूचना कशी तयार केला पाहिजे, तर लक्षात घ्या की एखादा पेशंट तुमच्याकडे जर आला समजा, किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ह्या प्रॉब्लेमवरती त्या पेशंटच्या किंवा स्वतःच्या प्रॉब्लेमवरती सूचना कशा तयार केल्या पाहिजे, तर सूचना तयार करण्यासाठी काही रूल्स आहेत, काही नियम आहेत, ते तुम्ही फॉलो जर केला तर त्या पद्धतीने तुम्ही सूचना तयार करू शकता, आणि त्या सूचना तयार करून तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांच्या साठी ते वापरू शकता. आता उदाहरणार्थ असं की सूचना तयार करत असताना पहिलं नियम काय आहे, तर तुम्ही अगदी 5-6 दिवस घ्या आणि तुमच्या मनामध्ये जे वारंवार नेगेटिव्ह विचार येत असतात, मी असाच आहे, मी तसंच आहे, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, हा, तुमच्या असं जे काही नेगेटिव्ह विचार येत असतात, तर त्या नेगेटिव्ह विचार आपल्याला काय करायचं आहे की त्या नेगेटिव्ह विचार हे लिहून काढायचे आहेत. आपण एक काम करू, इथं हा व्हिडिओ थांबवू आणि त्यानंतर, कारण अजून आपल्याला 1 तासभर जाणार आहे, हे व्हिडिओ आपण थांबवू आणि मग पुन्हा 1-10 मिनिटांनी जॉईन होऊ. म्हणजे नेमके सूचना कसे द्यायचे आणि सूचना कशी आपल्या अंतर्मनामध्ये किंवा पेशंटच्या अंतर्मनामध्ये पाठवायचं आहे, आणि इतर जे वेगवेगळे महत्वाचे टेक्निक्स आहेत ज्या टेक्निकच्या माध्यमातून आपण पेशंटच्या मनापर्यंत किंवा आपल्या मनापर्यंत सूचना पाठवून आपल्यामध्ये किंवा पेशंटमध्ये परिवर्तन करू शकतो, ही आपण बघू. त्याला 1 तास लागणार आहे, तर आता आपण थांबू आणि ही व्हिडिओ आपण शेव करू आणि पुन्हा 10 मिनिटांनी तुम्हाला मी लिंक पाठवतो आणि त्या लिंकला पुन्हा तुम्ही जॉईन व्हा. धन्यवाद.